सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आज व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे। खऱ्या अर्थाने राज्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण ते स्वतः उमेदवार आहे आणि त्यांच्या अत्यंत उपस्थित आदरणीय सुशांत भाऊ देवकर आदरणीय सुभाष पाटील साहेब या दोघांचंच नाव घेतो मी आणि दादासाहेब बघ तुम्हाला कळले मला परत म्हणा पाठी मी याच्यापेक्षा बाकी कुणाचे नाव घेणार नाही। व्यासपीठावरचे सर्व प्रमुख मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादावरती या निवडणुकीची मी उमेदवारी केली ते सर्व उपस्थित सर्व आदिवासी वरती आमच्या कुटुंबावरती प्रयोग करणारे सर्व ज्येष्ठ सहकारी, सर्व माझे युवक सहकारी, सर्व माझ्या माता भगिनी पत्रकार बंधू साहेब तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि राज्याचा उद्योगमंत्री, कॅबिनेट मंत्री कुठल्या तरी मोठ्या गावामध्ये सभा व्हावी असं तुम्हाला सुद्धा अपेक्षित होत आणि माझं मन सुद्धा तसंच म्हणत की एका मोठ्या गावामध्ये सभा व्हावी, पण मी तुमची सभा निवडत असताना खानापूर निवडली त्याला त्या पाठिंबाचा माझा काहीतरी हेतू आहे, त्या पाठीमागे झालेला निर्णय त्या मतदारसंघातल्या त्यांना डोक्यात पोचतो त्याने संपूर्ण सगळा मी अनेक वर्ष नेतृत्व केलं होतं ते मग तुम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जी अपेक्षित आहे ती करून देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी या नात्याला आम्ही तुम्हाला या छोट्या गावामध्ये सभेला बोलवूया। अनेक लोकांनी तुम्ही येण्यापूर्वी मनोगत व्यक्त केलं, सुशांत देवकरजी मनोगत व्यक्त केलं, आमच्या सुभाष पाटील साहेबांनी मनोगत व्यक्त केलं, सुभाष नानांनी केलं, राजाभाऊंनी केलं, तुम्ही येण्यापूर्वी त्या लोकांनी मनोगत व्यक्त केलं आणि ह्या मतदारसंघामध्ये कृष्णेच्या पाण्याबरोबर ज्या गावामध्ये इतर पूरच्या कामांचं काम झाले ती कामं सगळी मांडण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या नेते मंडळीने केला। साहेब मी एकमेव उमेदवार असा आहे या मतदारसंघातल्या सगळ्या गावामध्ये जाऊ मी उमेदवारी असं म्हणण्यापूर्वी तुम्ही मला देणारच जवळपास या मतदारसंघामध्ये एक ना एक गाव त्या ठिकाणी भेटून त्यांना सगळ्या गावाचे आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न केला। साहेब आता थोडस राजकारणामध्ये असं झालं पूर्वी काही बोलत चालू होतं, आता आपल्या बरोबर निवडणूक आयोगाचा एक कॅमेरा असतो, माझ्या स्वतःचा सोशल मीडियाचा कॅमेरा असतो, विरोधकांचा कॅमेरा असतो आणि समोर बसलेली माणसं ऐकण्यापेक्षा कॅमेरा चुटून जास्त करत असतात, त्यामुळे आपण काय बोलतोय हे त्या नेटवर आयुष्यभर राहतं, त्यामुळे बोलताना इतके जबाबदारी नाही आणि खरं खरं बोलावं नाना कोटे बोलायचे दिवस येते। जसं तुम्ही तुमच्या अनुभवांमध्ये सांगितलं की या खानापूर शहराला अमित भाऊंच्या माध्यमातून 70-80 लोक दिले गेले, निवासदार आमचे साक्षीदार आहे, 21 गावामध्ये ताजा तालुक्यामध्ये फिरताना किंवा प्रत्येक गावामध्ये फिरताना माझं मनोगत चालू असताना मी समोर बसलेल्या त्या गावच्या सरपंचाला किंवा त्या गावच्या नेत्याला माझ्या जाहीर भाषणामध्ये विचारले की पाणी सोडून तुमच्या गावामध्ये काय काम झाले आणि समोर बसलेले सरपंच कुठून सांगितलं होत्या छोट्या गाव असतील तुम्ही सांगितलं 5 कोटी रुपये दिले त्या 3 वर्षात
तो सांगायचं सात घेत त्याला तुमच्याकडे आला तुमच्या सरकारने साडे आठ कोटी सांगितले नऊ कोटी असं प्रत्येक गावामध्ये रुजवान जमून दिली ठीक आहे शूटिंग करा सांगा की नुसतं पाण्यावर काम केलं नाही प्रत्येक गावामध्ये ह्या मतदारसंघामध्ये काम केले आसन मध्ये गेल्यानंतर आमच्या आसनचा तरुण सरपंच भावना उठला त्याने मला सांगितलं की आज भाषण करणार आहे त्याने यादी घेऊन आला होता मला मी आधी कामं वाचून दाखवतो कामं वाचून झाल्यानंतर मी डोंबिवलीला जाऊ असतो 50 कोटी रुपये आसन सारख्या गावाला आपण त्या ठिकाणी त्याला प्रयत्न केला म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये पाण्याबरोबर या मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीचा त्या गावाचा विकास करण्याची भूमिका घेऊन आपण या ठिकाणी समाजकारण करण्याचा प्रयत्न करतोय मी प्रत्येक गावात सांगितलं ह्या 20 वर्षांमध्ये झालेल्या कामाची तुमच्या गावात काही अधिक करा जे जे काम झाले करूया त्यांना करूया ज्याचं काम झालंय ज्या नेत्याने तुमच्या गावामध्ये काम दिले त्या नेत्याचं नाव त्या कामासमोर घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्या नेत्याचं काम जास्त आहे त्याला सगळ्यात जास्त मतदान करा असं मी प्रत्येक गावामध्ये आणि आपल्याकडे 100 कामं झाली असतील तर 98 कामं आपल्या पाठीचे एखादं दुसरंच काम तिकडून 10 वर्षांमध्ये ती पण टक्केवारी आणून तुम्ही घ्यायच्या सगळं वाहून गेले पण असं असताना दुर्दैव आपण आज या विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जात असताना साहेब काही संस्कार आहेत गेल्या माणसावरती तुम्ही टीका होऊ नये असं आपल्याला एक संस्कार दिले पण आजही आम्ही लोकांना जाऊन 8 महिने झाल्यानंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने फक्त औपचारिक टीका करायची एकच भूमिका घेऊन आज राजकारण केलं नाही त्यांना दोष पण देता येणार नाही तर आज खरं येऊन सांगायचं त्यांना काय केलंय तुम्ही सांगायचं कुणाला भेटले तुम्ही सांगायचं 5 वर्षांमध्ये कुणाचं दुखलं भेटून गेलं म्हणून सांगायचं काय काम केलं नाही कुणाला भेटले नाही कुणाच्या सुख दुःखामध्ये नाही कशा दिसतात मी विधानसभेच्या पत्राला सुरुवात केली मी नाव सांगणार नाही मग 23 तारखेला त्या कार्यकर्त्याचं नाव सांगेल जर्मनीमध्ये मी एका कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात गेलो तिथं त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे प्रवेश करत नाही आम्ही पूर्वी त्यांचं गाव सोडतो मी आपलं त्यांना हार घातला चहा पिता पिता त्यांनी मला मोबाईल दाखवला 10 मिनिटं तास मी त्या गावामध्ये एकट्या कार्यकर्त्याने त्यांचं काम करत होतो म्हणणार 10 फोन आलेत म्हणतात 10 पैकी एकही फोन उचलला नाही त्याला काम असेल म्हणणार 5 वर्षानंतर पहिल्यांदाच फोन आला मी 5 वर्ष काम केलं माझं काय चाललंय जिवंत आहे गावासाठी तिकडे इथं तिकडे काहीच बघितलं नाही आणि आज निवडणूक झाल्यानंतर मला सगळं धाप लागले पण आता फोन घ्यायचा असा निर्णय झालाय अशी लोक त्या मतदारसंघामध्ये साहेब आज माझ्या वडिलांवरती आरोप होतो की अनेक कोणी काही समस्या वाटली तरी काही कारण करून ठेवलं नाही वस्तुस्थिती माझ्या वडिलांचा स्वभाव होता की माझ्या वडिलांनी एकही संस्था करून ठेवली नाही कारण त्यांचा काम करण्याची पद्धत आपण ठेवली ते संपत्नाच्या गोष्टीमध्ये तयार झाले माझ्या वडिलांनी मी मुद्दा तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये आता साहेब संस्था आणि राजकारण दोन्ही करायला सांगायला काय नसतो आम्ही प्रवेश काढलो आम्ही हे काढलं आम्ही ते काढलं आम्ही शिक्षण काढलं कोणासाठी काढलं तुमच्या दोन मुलांसाठी आमच्या सर्व पटकल मुलांसाठी मुलांचं काय करायचं माझ्या वडिलांनी काय केलं स्वतःच्या दोन मुलांची व्यवस्था न करता त्या मतदारसंघातल्या आम शेतकऱ्याच्या त्याच्या कुटुंबामध्ये त्याच्या हॉस्पिटलमध्ये भर पडली पाहिजे ती भूमिका घेऊन प्राप्त झाली त्याला काही प्रश्न विचार कि तुम्ही आमच्या पोर्टलवर आहे पोस्टरमध्ये त्याची एकच संस्था आहे ज्यांना आपण अपयशी राजकारणी म्हणायचं का तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा पोर्टल आहे त्यांची पण एकच संस्था आहे त्यांना अपयशी म्हणायचं का देवेंद्र फडणवीस साहेबांची एकच संस्था आहे त्यांना अपयशी म्हणायचं मग आमच्या भुजबळांनी सिंथेसिस काढलं त्यांना राजकारणी म्हणायचं का त्यांना मी एमआयटी काढलं त्यांना राजकारणी म्हणायचं का गंमत फक्त करायचं चाललंय गंमत करायचे आणि आम्ही सर्व सरकार आहे आम्ही रोजगार किती रोजगार दिला 50, 100, 150, 200, 400 माझा तुम्हाला परत प्रश्न आहे ज्या दिवशी तुम्ही संस्था काढली त्या दिवशी तुमच्या संस्थेवरती कामाला लागलेले मुलं आज आहे का इलेक्शन आलं 6,000 पगार द्यायचा निवडणूक संपली की 3,000 द्यायचा आपण सांगायचं 3,000 द्यायचं आपण सोडून
हे सांगत असताना ब्राह्मणांच्या सभेमध्ये अहो नावाचा मुलगा त्यांनी जाहीर पाठण सांगितलं. काय करायला मुलं पाहिलं पाचन सहाव्या नोकरी म्हणला मल्टीनॅशनल कंपनी आपली जबाबदारी संपली टेम्पोचे 5 टप्पे संपले भाऊंच्या डोक्यात या घाट माध्यमांच्या ज्या गावांना पाणी जात नाही त्या गावाला देण्याचं स्वप्न खेळले झालं. मी म्हणायला झाले आपलं काम नाही म्हणजे त्या पिक्चर गावाला आपण शब्दांना की काम करून द्यायचं. साहेब 2019 ला या सर्व टप्प्याची निर्मिती झाली तर तो जाणार नाही झाली आणि सरकार आल्यानंतर काम करू असं ठरलं. पण दुर्दैवानं तुझं सुरू अध्यक्ष सुशील लोकांना आपण केले असं बोललो नाही विरोधात गेला आणि काम झालं. काम थांबल्यानंतर साहेब तुम्ही सगळ्यांना बोलवता त्या काळात असं बोलणार त्याचे मुख्यमंत्री आम्हाला सोबत आमच्यासोबत तुम्हालाच भेटत भाषण करत असताना अनेक लोक अमुक केलं अमुक केलं 50 कोटी दिले आता 50 कोटी दिले अनिल भाऊ संपतदारांच्या विषयात त्याने जो आनंद स्वभाव होता तो चौकांचा स्वभाव होता पैसे देऊ शकतात त्यांना साहेब अनिल भाऊ अजिबात मंत्रिपद मागितलं नाही. आज सर्व टप्पा पूर्ण करून द्या ते साहेबांना सांगितलं त्यांनी ते मान्य केलं आणि ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी आज 16 टप्प्याचे काम चाललं. 1 तारखेला तुम्ही सगळे होता भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर 3 तारखेला काम चालू झाले. आज 14 तारीख आहे तुम्ही जाऊन दोघांनी 40 टक्के पुरे झाले तुमच्या सगळीला पायपावून त्या ठिकाणी पडते आणि एवढं सगळं झाल्यानंतर पहिल्या दिवशीच्या राष्ट्रपती भाषण केलं की ज्यांनी सांगितलं की या दिवस होत नाही त्याच लोकांनी सांगितलं की टेंभू योजनेचा 6वा टप्पा खोटा आहे. खोटा कसा काय शासनाने टेंडर झाले दोन पोर्टल झाले काम झाले मुख्यमंत्र्यांना अलर्ट होत नाही त्यांनी पाईपलाईन युक्त कुठे झाले ना किंवा पाईपलाईन साहेब किंवा शंभर कोटी जास्त
आता निवडणूक कुठून द्यायचं आणि परत न्यायचं ही संस्कृती कोणाचे अशा संस्कृतीमध्ये आम्ही वाटत नाही. पण गावच्या आरोप केला आज त्यांनी काल बातमीमध्ये असं सांगितलं की ज्या वेळेला इतिहास दिला जाईल तेव्हा गद्दारांच्या इतिहासामध्ये आम्ही मुलांच्या पाच मिनिट लावतोय असा एक आरोप केला. मी त्या गोष्टीचं शासणार आहे. आज त्यातलं एक शासणार तुमच्या समोर व्यक्तीला त्या भविष्याच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिला जाईल आणि माझ्या वडिलांचं नाव आदरणीय शिंदे साहेबांच्या बरोबर आदरणीय सावंत साहेबांच्या बरोबर आदरणीय देसाई साहेबांच्या बरोबर जाईल तेव्हा माझा अभिमान असेल. तुम्ही किती गद्दार म्हणता तर ती गद्दारकीचं कलंक आमच्यावरती नाही. तो गद्दारकीचं कलंक कुणावरती आहे याचं तुम्हाला निकाल त्या दिवशी तुम्हाला स्पष्ट करेल. कोण साहेब दोन्ही पदाचा आरोप केलाय त्यांचा याच्या पर्यंत पाच पक्ष प्रवेश आहे तुमच्या राजदेश मला आठवत 1990 ते 95 काँग्रेस मध्ये होते. 95 महाविज गणते कसा आहे थोडस इतिहासात बघायला जावं लागेल. 95 युतीचं सारख्या आल्या युतीच्या सारख्या आल्या आल्या हे मी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला. युत्याला जाऊन पाणी पुढे तुम्ही भाजपमध्ये यायला प्रवेश केले त्या वास्तवमध्ये कधी सांगितलं काय सांगितलं या हातानं कधी या हातानं मतदान केलं असं त्यांचं राष्ट्रीय होतं. 95 परत लक्षात आलं की परत राष्ट्रवादी काँग्रेस सरकार येणार आहे. तिने भाजप सोडलं आणि राष्ट्रवादी प्रवेश केले त्यावेळेस त्यांचं भाषण काय होत भाजप पुढे गेल्यामुळे माझा बळी गेला. 1990 भाषण आहे. 99 चार आपण करून घेतला चार जागी आपण शोधत आहे अन्नार नाही आणि स्वार्थासाठी सगळे सामील झाले. चार साली राष्ट्रवादी सोडली आणि विनायक देशमुख साहेबांचा हात पकडला आणि ज्या वेळेला भाषण केलं होतं की या हाताने या हाताने मतदान केलं नाही नऊच्या वेळेचं मी त्यांनी भाषण केलं साहेब देता देता देणाऱ्याचे आणि हा नऊच्या विजय झाले. 14 परत निवडणूक झाली. आपण साहेब शिवसेनेमध्ये आलो तुम्ही पण राष्ट्रवादीचे 70 भाजप सेनेचे आम्ही त्यांना काय अस्वस्थ झाले त्यांनी काँग्रेस सोडलं. देशमुख साहेब केले गेले होते. देशमुख साहेब केल्यानंतर घटनाच गेले नाही त्यांनी एखादा विचारलं काय केलं ज्या देशमुख साहेबांकडे गेले त्यांना पंतप्रधान साहेबांना त्यामुळे परत राष्ट्रवादी आपण आमदार साहेब त्यांना प्रदेश उपाध्यक्ष केले ज्या भाजपची मला मदत केली संजय गांधी मदत केली 5 संजय गांधी घेऊन गेले 19 केला संजय गांधी आणि 4 परत जैन पाटील साहेब आणि ज्या वेळेला सरकार बदललं सगळ्यात पहिल्यांदा मला जैन पाटील सोडलं मी आज अजित दादांची आपण जैन पाटील आणि आता तिकीट मिळत नाही 8 जैन पाटील साहेबांना फोन घेतलं त्यांच्या घरात एक सदस्य डिप्युटी सिन्हा जयंत पाटील साहेबांनी आमच्यावर सगळी ताकद दिली सगळी मदत केली आणि अजित दादांनी भाषण केलं की काही आम्हाला मदत केली नाही जयंत पाटील अजित दादांना तिकीट मिळत नाही असं केलं परत घेत असेल परत शरद पवार आता ह्या माणसाचा व्यक्ती गाडी आहे का मी तुमच्या बोलायचं किती बोलताय मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्या तुम्हाला व्यक्ती मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगितली माझ्या कर्तृत्वावर साहेब मी माझ्या वडिलांचा सांगतोय तुमच्या
तुमच्या आजोबांचं सांगताय म्हणलं. आजोबांचं सांगताय वडिलांचं तुमचं काय? या सोलापूर पंचायत समिती जिल्हापर्यंत काम केलं तुमच्याबरोबर. पाच वर्ष मी तुमच्याबरोबर होतो. पंचायत समिती राज्यात पहिल्यांदा, जिल्हा परिषद राज्यात पहिल्यांदा, कृषी पशुधन सारखं डिपार्टमेंट ज्या राज्यामध्ये एकही या ग्रामपंचायतच्या कार्यकाळामध्ये एक असा माणूस आला नाही व सोलापूर चुकीच काम केलंय, भ्रष्टाचार केलाय. तुमचं तसं आहे का? तुम्ही माझ्या टक्क्या जर केला म्हणजे टेंबुल कामामध्ये 10% पैसे द्या. आता त्याच्यामध्ये आणि पुढे करायचे टक्केवर जाऊच्या. साहेब महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे की ज्या नगरपालिकेमध्ये टेंडर होत असताना राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे टेंडर हे बिलमध्ये होता. एकमेव नगरपालिका आहे, 9% आवड टेंडर आहे. प्रत्येक टेंडर 9% आवड कशासाठी? ती वरच्या 9-29% तुम्ही घेतो आणि 9% जरूर केला. या सगळ्या गोष्टी कारण दुर्दैव असं आहे की सांगण्याचाच काय असते. आता काय तरी आरोप करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. माहिती तुम्हाला गरज नाही, पंधरा वर्ष सुद्धा तुम्ही भाषण केलं साहेब. आता म्हणून तुम्हाला काय म्हणते की एवढी गोष्टी तुमच्याबरोबर बोलायला. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सोळापूर थांबवा बरोबर असं बरोबर ना? बरोबर बरोबर आहे की नाही? त्यांना बरोबर त्यांना बरोबर ना? तुम्हाला कदाचित आठवत आठवलं नाही आठवत होता. आपल्या आईवडचे कुलगुरू होते पवारसाहेब. त्या पवारसाहेबांच्या काळामध्ये सिलेक्ट की हे विद्यापीठाचं उपकेंद्र खराब झालं. या विद्यापीठाच्या उपकेंद्राची सुरुवात झाली. तर काही लोकप्रतिनिधी जिल्ह्यात असा प्रयत्न केला की ते खराबपूर सोयीचं नाही. खराबूरचं उपकेंद्र खराबपूर केल्यानंतर सांगली पासूनच्या गावांचा त्रास होऊ शकतो. म्हणून हे हलवलं कुठं नष्ट होण्याला माहिती घ्या असं काय गोष्टींची. हे उपकेंद्र कस्तुरी आणि ज्या आधी लोकांना कळालं की हे उपकेंद्र बसतोड्याला यांना प्रयत्न चाललाय, तर तुम्हीच तुमच्या भाषण उत्तर द्या. तुम्ही तेव्हा तरी खर्च तुमच्याकडे होतच आहे. आणि माणूस मी तुम्हाला साक्षीदार मानलाय. आदिल भाऊ साहेबांना भेटले आज ती लोक नाराज होतील माझ्यावरती त्या सर्वांशी. पण त्यांची माफी मागून सांगतो. आदिल भाऊ ते बसतोड्यात थांबवलं आणि कुठे आलं आणि त्याला हा माणूस जबाबदार या माणसाने काम केलं होतं. ते काम केलं. नंतरच्या काळामध्ये इथल्या काही तरुण मुलांनी त्याच्यावरती आंदोलन केलं. खूप मोठं उपोषण केलं सर. त्या मुलांचं कौतुक आहे. राजकारणामध्ये ढगळून मोठ्यांना माझी माझं स्वभाव नाही. काय लोक सगळ्यांच्या बाजूने प्रयत्न करत होते. ते करत होते आणि कोण म्हणून नका करणार नाही. ते सिलेक्टचे म्हणतात. त्यांचं झालं असं की सिलेक्टमध्ये झालं झालं म्हणजे यंत्र आपल्या आपलं उपकेंद्र मंजूर झालं. एक जाहीर बातमीच आहे. 100 करोड रुपये मंजूर झाले. सांगितलं नाही सांगली बघा नाही. 100 करोड रुपये मंजूर झाले म्हणून मी बासून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की साहेब मिटिंग लाव. मिटिंग लावल्याशिवाय आम्हाला खरं कुठे नाही करणार नाही. साहेबांनी मिटिंग लावताना सगळे विद्यापीठाचे लोक तुमच्या खात्याचे लोक सगळे एकत्रित बोलवले आणि ज्या दिवशी मिटिंग लावली त्या दिवशी कळलं की विद्यापीठाने नुसतीच मोकळी मिटिंग लावली. त्या दिवसापर्यंत त्या मिटिंग दिवसापर्यंत विद्यापीठाच्या पाठपुरा केला नाही. हे दृष्टी मोकळी बसण्यावर टाकलेली मोकळी झाली. बोलवायचं काम केल्या जबाबदारी कारण साहेब नाना दादा दिलं साहेब. तुम्हाला माहिती नाही का ते टेंबू असतो आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना तयार करा आणि जागा निवड पंचायतचा आणि टेंबू जागा द्यायची आली परत त्याचा आम कटा नको. आपल्या वकिलांनी सांगता येत नको. मी त्या अगोदर प्रश्न पाठवून द्या जेथे उपकेंद्राला ते जागा केली पाहिजे. आम्ही कधी पण तुम्ही प्रयत्न केला नाही तुम्ही केलं नाही. आणि ज्याच्या भरोशांड मुख्यमंत्री साहेब सर्वांना टप्प्याच्या मुंबई करून त्या दिवशी पण आम्ही सांगितलं की साहेब हे उपकेंद्राचं तेवढं काम मंजूर करत नाही. आता तुम्हाला विनंती एवढीच करणार साहेब तुम्हाला बोलण्याचा उद्देश काम एवढा आहे की काही झालं सुवासी द्या द्या मला काही फरक पडत नाही. मला तुमच्या उपकेंद्राचं श्रेय घ्यायचं नाही. कुलगुरु साहेबांच्या पासून सुरुवात होत्या आणि त्या ज्या मुलांनी उपासून गेले त्यांचं बरं श्रेय आम्ही श्रेय यामध्ये घेणार नाही. तर तुम्हाला विनंती करत आहे सरकार आणि आम्ही सरकारी मुलांनी 100% केला काही सुरक्षा विचार करणे साहेब. मी आता फिरतोय ह्यांच्या माझ्या विश्वास नाही कमी केलं मी विचार
या पद्धतीने काम करायची भूमिका या मतदारसंघामध्ये आम्ही पार पडले. कधी तू कुठल्या भाषेचा आहे, तू कुठल्या गावचा आहे, कुठल्या गटाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, ही कधीही भूमिका न घेता आलेल्या प्रत्येक माणसाची मदत करणं ही भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हीच भूमिका एकूण पुढच्या काळामध्ये आयुष्यभर घेण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू. साहेब पाहिल्या एक राष्ट्रीय लोकमतून घ्या. गडकरी साहेब आले होते, त्यांनी परवानगी सांगितले ग्रीनफील्ड हायवे आम्ही नेणार आहे. तो जातोय आमच्या रेवणगावपासून तर सध्या आमच्यापासून अगदी 200 किलोमीटर वरती आहे. येणार एमपी येण्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं, त्याच्यामध्ये पाणी पिण्याची जबाबदारी आम्ही केली, दळणवळण रस्त्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय, लाईट 10 नवीन सबस्टेशन साहेब आम्ही या 3 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये उभा केले. आपलं पीएच झालं, हे सगळं करत असताना इथल्या मुलांना भविष्यामध्ये रोजगार मिळावा या हेतून तुमच्या वाहनामध्ये आम्हाला तुम्ही केलीच. म्हणजे तुम्ही त्या दिवशी आधी गावच्या वॉर्ड कमिशनविषयी जाहीर बातम्यात तुम्ही सांगितले की आपण ते नंतर करूया म्हणून फक्त जागे 2 जागा बघितली, 1 जागा खंडित केली की आपण ते करून दिलं. पण ह्या घटनेवरती ह्या गावाचा विकास व्हावा इथल्या लोकांना काय मिळावं या हेतून तुम्ही इथं एक मिनी एमर्जन्सी करावी अशी आमची अभि तुमची दोन आहे. ती क्वालिटीची लक्ष्य क्वांटिटी नाशिकला असेल, पण क्वालिटी आमच्या ह्या पळशीसारख्या गावामध्ये आमची क्वालिटी नाही साहेब. एक्सपोर्टचा दर ठरवणारे गाव पैसे इतका दर्जा महाराष्ट्र जातो सगळ्यात मग एक्सपोर्टचा द्राक्ष त्या ठिकाणी होतात. त्या एक्सपोर्टच्या द्राक्षांसाठी काही तपासण्याचे काम आहे, डिस्ट्रीब्युट तपासणी असेल, प्रत्येक गावामध्ये साहेब मराठी बहिणी काय मुलीने साधलेले पैसे छोट्या मुलीने पिगी बँक म्हणून दिले, मला पैसे दिले 35 वर्षांचा साहेब एवढं क्लेम असेल त्या जातीला तुम्हाला एवढं सांगतो. हा सुहास बाबांचा तुम्हाला शब्द आहे. ज्या पद्धतीने आधी तुमच्या सदस्य काम केले त्या पद्धतीने इथून पुढच्या तुमच्यावर काय निर्णय करते करू अगदी अत्यंत महत्वाचा विषय आहे. आमच्या ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं, सोने जाते आमची गळा व्यवसाय. मागच्या 5 वर्षापासून ह्या लोकांना खूप त्रास, तुमच्याकडून ह्या लोकांची अपेक्षा सुट्टी आज तेवढी माझी ताकद पोहोचत नाही. भविष्यामध्ये तुम्ही सर्वांनी संधी दिली तर ताकद माझी पोहोचेल, पण आपल्याला राष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला सर्वांना एकत्र येऊन त्या गळा व्यवसायांचा निर्णय त्यांना मदत करावी लागेल. त्यांना स्मॉल स्केल इंडस्ट्री मध्ये हा व्यवसाय त्यांचा आणावा लागेल साहेब. आणि हे काय होतं, आता आमच्या लोकांना डिपार्टमेंट दाखवत असतो, म्हणजे कोणी फोड दाखवत
आणि तो टिकेस आमच्यावर राहत होते. दहा ग्रामच्या 100 ग्रामने या 500 ग्रामने असा आमच्या एवढा त्रास होतो. आणि खूप मोठे व्यावसायिक आमच्या या गळा व्यावसायिकाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने पाणी नसताना आम्ही जे चढवलोय ते या गळा व्यावसायिकाच्या जीवनामध्ये जाऊ. भविष्यकाळामध्ये आपल्याला मदत करावी लागेल. तुम्ही सर्वांनी एकच विनंती आहे, तुम्हाला विनंती करतो, राजकारणामध्ये इलेक्शन 4 महिन्यामध्ये काय वाटत नसत, 4 दिवस पार पडत असतात. ते 4 दिवस दर 1 तासाला निवडणूक पडत असत. तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे, समाजाने उद्या तुम्हाला सर्वांना निवडतो नाही, आदरणीय मुख्यमंत्री मध्ये अटपडीमध्ये बरोबर सगळ्यांना आहे. तुम्हाला यायचं सगळ्या सभेत, आपण ते आपली शेवटची सभा असेल, त्याच्यानंतर मात्र तुम्हाला माझी विनंती आहे की सगळं करत असताना सुभाष बाबा एकटा करू शकत नाही, तुम्ही सगळे सुभाष बाबा राहा, तुम्हीच व्यायाम करा. असे भेट घेऊन तुम्हाला दूर पॉईंट जाऊन आपल्या दृष्टीला 2 नंबर सारखं भेटलं आहे. इथंपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मताने मला विजय करा अशी अपेक्षा देखील तुम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्राचे सुभाष बाबा, सुहास कर्ण शिंदे, राजेंद्र जी शिंदे, राजभाऊ शिंदे, कमल जी शिंदे, विनोद सोनू है, सुशांत जी देवकर, यश प्रसाद उपस्थित रहे, सर्व सम्मानीय मान्यवर, नमो जी ब्यावर, महायुति जी सर्व बधाई दाई, हजारों संख्येने या सभेला उपस्थित असलेले सर्व अरे बाबा प्रेम करणारे आणि सुभाषला आशीर्वाद देणारे पंचवाडी बघितले. आजची उपस्थिती बघितल्यानंतर कोणी काहीतरी म्हटलं तरी सुभाष बाबांचा विजय हा संपर्क ती सांगायला तुमच्या भविष्य करायची देखील आवश्यकता. मी स्वतः विधिमंडळामध्ये 4 वेळा आमदार म्हणून काम केलं, राज्याच्या 3 वेळा राज्यमंत्री मंत्री विविध महामंडळांचे अध्यक्ष राहिलो, परंतु अनेक भावनेची कामाच्या पाठपुराव्याची दिशा फक्त स्वतंत्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील दिली. आणि याचं प्रतिबंध उदाहरण म्हणजे त्यांनी केलेलं पाण्याचं काम. मला आठवतं की नागपूरला एक कॅबिनेट मीटिंग सुरू होती आणि कॅबिनेटच्या सुरुवातीला मला आणि संपूर्ण देशाचे सर्वांना आग्रह भेटले आणि सुभाष भैया त्यांनी आम्हाला दोघांना सांगितलं आणि आम्ही 2 जण कसं असायचं तुम्हाला सांगायला माहिती आहे. ते मला म्हणाले की कॅबिनेटच्या बाहेर मी बसून राहणार, मला बाकी कोण काय मंत्रिमंडळामध्ये करतात मला माहित नाही, मुख्यमंत्री मोदींनी माझा विषय हा कॅबिनेटमध्ये आणलाय, तुम्ही दोघांनी तिथं जर तो मंजूर करून घेतला नाही तर बाहेर मी बसलेलोच आहे. परंतु माणसामध्ये संवेदना काय असते मी अनुभव करू शकलो. कॅबिनेटची मीटिंग झाली, कॅबिनेटची मीटिंग झाल्यानंतर अनेक लोक शाल ग्रुप बाहेर पडले आणि फार मोठा विच्छेदन बाहेर होते. मला वाटत ते पहिले मुख्यमंत्री मोदींना भेटणार तरी मला भेटून सांगितले की कॅबिनेट मध्ये ज्या पद्धतीला तुम्ही आणि शंभूराजांचे मुद्दे मांडले त्याबद्दल माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यासाठी मी बाहेर गेलोय आणि तुम्ही दोघांनी मिळून जे माझ्या मतदारसंघासाठी केलेलं आहे ते मी कधीही विसरू शकत नाही असा दाणत असलेला नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही. ह्या 7 जानेवारी मला आजही आठवतो, 7 जानेवारी हा एक दिवसचा वाढदिवस आणि माझ्या मोठ्या मुलांचा देखील वाढदिवस. कोल्हापूर एकदा सुहास भाया मला कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले आणि खरंच सांगतो की त्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस असल्यामुळे मी येणार आहोत. 6 तारखेला रात्री मला आपली भाऊचा फोन आला, म्हटलं भाऊ आणि सख्या भावाचा वाढदिवस आहे, मला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. त्या माणसाने मला असं विचारलं मी काही तुझा मोठा भाऊ नाही,
तुला जायचं तर माझ्या वाढदिवस करायचा आणि मग भावाच्या वाढदिवसाला जायचं. मी उद्या तुझ्या संपूर्ण कार्यक्रमात मी तुझी वाट बघतोय आणि तू जर आला नाहीस तर परत मी तुझ्या भाषण देखील करणार. असा हक्काचा माणूस मार्गदर्शन करणारा माणूस का माझा आहे त्यांचा दादा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून होतो. पाण्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी पाठपुरावा केला आहे त्या आम्ही सगळ्यांनी भूमी केला आहे. अरे म्हणून मला असं वाटतं की सुहास भैया विधानसभेमध्ये जाणं ही खऱ्या अर्थानं आणि बहुधा असलेली आदरांजली श्रद्धांजली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपण सुहास भांबळा असं समजून आपल्या आणि आपल्या सभोवतालची मजा ही सुहासच्या पाठ्यामध्ये टाकली पाहिजे. आज आपण सुहास भैयांचं भाषण ऐकलं त्याने भाषणामध्ये सांगितलं की आम्ही दोन लोक काही लोक टीका करतात नियती त्याला उत्तर आहे काही त्याला उत्तर आहे. तुम्ही दोन नंबरला जरी तुमची दिशा नसली तर या मुद्द्यावर माहिती आहे की एक नंबरचा उमेदवार सुहास भावेच आहे त्याच्यामुळे आवश्यकता नाही. आणि तुम्ही स्वतःसाठी काय म्हणता. मी आज राम मंदिरावर देखील जाऊन मी आज दर्ग्यावर देखील जाऊन मी या परमेश्वराला स्मरून सांगतो की तासगावला दिलेलं उपकेंद्र या ठिकाणी राहण्यासाठी फक्त आणि फक्त हरि भाऊ भावनांनीच प्रयत्न केले. आणि सुहासभैयांचे सहकारी म्हणून आमचं शब्द आहे महायुतीचं सरकार येणारे काळ्या दर्गावरचे निघ आहे. आणि हे सरकार आल्यानंतर पहिल्या 3 महिन्याच्या तुमची आणि तरुण सहकार्यांची असलेली मागणी ही महाराष्ट्र शासन नक्की पूर्ण करेल. हा मी तुम्हाला मिनी एमआयडीसी तुम्हाला पाहिजे. मिनी एमआयडीसी करून इथल्या रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार हे देखील काम शासन आल्यानंतर आम्ही नक्की करू. परंतु माझा अजूनही अनुभव सांगतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देशाच्या अनेक निवडणुकांमध्ये जिंकण्याची मला संधी मिळाली. पण ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या ठिकाणी मी देशभरामध्ये गेलो ज्या ज्या हॉटेलला मी विचारलो तिथं पहिलं आमचं स्वागत करणारे तुमच्या गावातले लोक होते तुमच्या तालुक्यातले लोक होते. कदाचित परिस्थितीला गरज असतील पण मनाने मोठे होते त्या हॉटेलच्या दारामध्ये उभी असायचं मुख्यमंत्री मोदी यांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला मी जायचो. एक शाल एक गुच्छ आणि ती 10-15 माणसं अनिल भाऊंनी तुम्हाला भेटायला सांगितलंय आणि अनिल भाऊंच्या वतीनं तुमचा आम्ही सत्कार करतोय. अनिल भाऊ कुठे शालामध्ये आमचा सत्कार कुठे बेंगलोरमध्ये मद्रासमध्ये चेन्नईमध्ये ज्या ज्या ठिकाणी देशात मी गेलो त्या त्या ठिकाणी मला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी तिथल्याच स्थानिक असल्यासारखं अतिशय मनाची आणि सन्मानाची वागणूक दिली आमचा सत्कार केला आणि याचं कारण एकमेव होतं कारण त्यांच्यावर केलेलं आम्ही भावनिक प्रेम त्यांना दिलेले आशीर्वाद आणि त्यांना दिलेलं सहकार्य याच मुलं देशामध्ये देखील आमचा सन्मान होऊ शकला आणि तुमच्या मतदारसंघातील लोकांनी केला. एवढं उत्तम करत होतो एखाद्या पाणी मदतीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल मला मंत्रिपद नको असं सांगणारा देशातला एकमेव जर नेता कोण असेल तर हरी भाऊंबाटिकाटिपणी करतो. अनेक भाऊंच्या नकाशांची तुलना होऊ शकत नाही अशी लोक अनेक भाऊंवर टीका करतात. आई बळे गेलेले असताना मुलाच्या निवडणूक मिळवतो त्याच्या मुलामध्ये असू असतात त्याची तुम्ही पेसार करता. आणि म्हणून बघायचं सांगितलं परमेश्वर सगळं बघतो नियती आणि काळ हे त्याला उत्तर आहे. सुहासी एवढा तुमचा समाधान होईल की काही लोकांचे डोळे पाडले होते आणि परत तरी ते फॉर्म घेणार फक्त एकच विनंती आहे. मला असं कळलं आणि तुम्हीच सांगितलं प्रत्येक निवडणुकीमध्ये भाषण बदलतात परत पडल्यानंतर भाषण बदलणं बदलत बदलत बदलणार फक्त तुमच्यासोबत मी सांगाल की हे बघा 4 वर्ष माझ्यावर होते निवडणूक लागली परत तिकडे गेले आणि माझे विरोधात भाषण केले म्हणजे त्यांना माहिती आहे
चलती कुठं असतं तिकडं ते जागा खडखडीत तालं कुठं असतं त्याची ते सोलर ठरतात पण ती सोलर जास्तीत जास्त 4 वर्ष असते असं तुम्ही सांगितलंय आता उद्या तुम्ही पण एवढे भावणी करा तुम्हाला एवढं सांगते की नाही तुमच्या ओळखी पाहिजे तुमच्या हे झालं ते झालं आणि विजय पण खोट्या बोलणारा माणूस असल्यामुळे आज मला असं वाटत ज्या उद्याच्या पक्षप्रमुखांसाठी 2014 पासून या आधी भावणी वाटेल त्या स्तरावर त्यांना प्रोटेक्ट केलं वाटेलच्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ते आंदोलन भेटू देखील शक्य नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि त्याच्यावरच एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावामध्ये आणि मुख्यमंत्री पदामध्ये जर स्त्रियांचा वाटा कोणाचा असेल तर उद्या मतदारसंघाचा आणि अभिनेत्री प्रामाणिक अनिल गवळी पहिल्या फळीतले खेळाडू होते खेळाडू आम्ही दुसऱ्या फळीत होतो पण अनिल गवळी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हे जर धावलं सांगून नसतं हृदय सामना देखील उद्योगपती झाला नसता त्याच्यामुळे सुमारच लागत हा जो उपाय हा फक्त आणि फक्त अनिल गवळीचा मुलगा म्हणून नाही हा अनिल गवळीचा संपूर्ण सहवास आपल्याला नसताना त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारा एक दूत म्हणून उभा आहे त्याची नोंद देखील आपल्या मतदारांनी घेतली पाहिजे आणि त्यांच्या पावलावर पोहोचून जर सुहास भैया परिश्रमाने काम करणार असेल तर मतदार देखील वाढून तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आज अतिशय चांगल्या पद्धतीची तरुण पिढी त्यांच्या बरोबर आहे युवकांच्या मुद्दा त्यांच्या बरोबर असतो आता मी येत असताना जो उत्साह घेतला हा उत्साह भल्या मुलांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रदान करतो पण सुहासजी मला आपल्याला एक विनंती करायची आपल्या घराचा वारसा सत्ता देखील नाकारायचा सत्ता देखील नाकारायचा जेव्हा काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो परंतु भाजपाची साथ सोडा तर तुला इष्ट माणूस कसा असतो आणि लोकांनी सांगितलं एक वेळ राजीनामा दिले परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचा नाही मी भाजपाला कमिटमेंट केलेली आहे भाजपनं आपलं दिलं पाहिजे त्याचं दिलं घेता घरातच असं सांगायला स्वाभिमानी नेता हा तुमच्या घरामध्ये होता त्याची तुम्ही चिरंजीव आहात ज्यांचा फार ऐकत असते बघत असते आणि त्याच्यावर मत ठरवत असते तुम्ही जरा त्या गर्दीकडे जर बघितलं तुम्ही मला सांगितलं छोटासा गाव हा छोटासा गाव जरी असला तरी तुमचं ऐकण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जे हजारो लोक जमतात तुझा तुमचा विजय हा निश्चित आहे परंतु हा विजय मिळाल्यानंतर त्या सगळ्यांची कामं करणं ही तुमची माझी देखील जबाबदारी आणि मी तो आज मी काही मेहमानी केली नाही जे अजित बाबासाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आमच्या राजकीय जीवनामध्ये देखील आम्हाला ताकद दिली अशांचे चिरंजीव आणि सुपुत्र जे उभे असतात ते आमच्या सरकारचा प्रचाराचा काहीच वाटत असतो परंतु तुमच्या वडिलांनीच केलेलं काम एवढं उत्तुंग आहे ते बघून आमच्या सरकारने आमच्या मतदारसंघामध्ये जर काम केलं तर आमचं देखील मतदारक्ष 5-25 हजार वाढू शकतं याच लाभापुढे मी आलोय तुमचा मतदारसंघाचा ते भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन मला काय करायचं आहे त्याची देखील मला कल्पना आहे म्हणून दोन्ही दाखवणार राजकारणाच्या स्वार्थी असतो तुमच्या प्रचाराला तर आलोच पण तुमचा प्रचार करत असताना ते खूप झालं पाहिलं आमदार म्हणून 10 वर्षापूर्वी म्हणलं 50-50 कोटीची काम एका गावामध्ये 50-50 कोटीची काम आणणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार जर कोण होता असेल तर ते अनिल भाऊ बाबर होते एक 1,000 लोकवस्तीच्या नगरपालिकेने देखील 50 कोटी रुपये मिळत नाही ते एका गावाला 50 कोटी रुपये आणण्याची धाडस आणि धवळ आपल्या अनिल भाऊंमध्ये होती आणि म्हणून सुहास भाईला विधानसभेमध्ये गेले पाहिजे आज विधानसभेमध्ये जात असताना त्यांनी सांगितलं की हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे मला खात्री आहे की आम्ही जर काम केलं नाही म्हणजे तुमच्या वतीने विधानसभेमध्ये आवाज होतो आणि नुसतं आवाज उठवणार नाही तर ते काम पूर्ण होईपर्यंत विधानसभेचा सदस्य म्हणून आमदार म्हणून वेळ पडल्यास आमच्या बरोबर जरी म्हणावं लागलं तरी सुहास भाई या पाटील तुझ्या त्रातीचा एक विवाह कार्यकर्ता
तापतीसाहेब उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्रजी आणि अजित दादा यांनी बाजू केला. आणि मला हा पॅटर्नच कळत नाही. मी आल्यानंतर महाप्रधानमंत्री शांत होतो. पॅटर्न काय सगळ्यांचं आशीर्वाद. कैलास पासी आनंद पाटील साहेबांना दिलेला आशीर्वाद आमच्या दिकत पण पोहोचणार नाही. त्याचा आपण आशीर्वाद. मला असं वाटतं की पंधरा मंडळ साहेबांचा देखील आशीर्वाद असेल. म्हणजे हा सुवाद घेण्याचा पुढचा पॅटर्न नाही घेत मला वाटतं. एखाद्या मुलीला माणसाचा पॅटर्न तसाच्या तसा नम्रपणाने पुढे नेणं हा देखील महत्वाचा. आणि तसं तुम्ही जर वागलं असता तरी सिनियर मंडळी तुमच्यासोबत राहिले असतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही भाऊचा तुम्ही माणसा वाढवताय जोपासताय. पण दादाला मला कानात सांगा की हा पॅटर्न कसा तयार होणार. उमेदवार आमचा पाठिंबा सगळ्यात. त्याच्यामुळे हा पॅटर्न जर आमच्या सगळ्या प्रत्येकाला मिळाला तर मला असं वाटतं की महायुतीच्या जागा 288 पैकी 800 पॅटर्न मनापासून सांगतो की अभिनवचा आशीर्वाद तो आहे. आज अभिनव जिथं कुठे असतील तिथं ते आशीर्वाद देत असते. पण शेवटी त्यांच्या वारसा वारसा पुढे नेत असताना वारसा पुढे नेणाऱ्या माणसामध्ये देखील क्वालिटीला जसं मगाशी आपण सांगितलं की नाशिकची क्वालिटी नाशिकची क्वालिटी तशी नेत्यांमध्ये देखील क्वालिटी जर सर्वश्रेष्ठ खेळामध्ये असेल उमेदवारांमध्ये ती सुहास भाईमध्ये त्याची देखील उद्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील येणार आहे. त्यांना देखील सुहास बाबाची कथा निवडून येणार आहे. हे दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आणि त्यांना देखील एक विश्वास दिला पाहिजे की अभिनवच्या प्रश्नात आम्ही सुहास गळ्यावर ठामपणे उभ्या. आम्ही सगळे त्याच्यासोबत उभ्यावर. मी तुम्हाला शब्द देतो शिंदे साहेबांच्या वतीनं जगदेवींच्या वतीनं आणि अजित दादांच्या वतीनं या मतदारसंघामध्ये सुभाष भैया जे जे काय सांगेल ते करण्याची भूमिका सरकारमध्ये. आणि काम करायला का सांगतो तर आज लिहून ठेवा ज्यांच्याकडे पेन आहे कागद ठेवून ठेवा. आणि 23 तारखेला मला मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा. 175 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचं सरकार त्या महायुतीच्या सरकारमध्ये फार मोठ्या मताधिक्यांना तुमचे देखील आमदार असतील याच्यामध्ये माझ्याकडून अधिकार. पण मताधिक्य एवढं द्या मताधिक्य एवढं द्या की खऱ्या अर्थात अनिल भाऊ आनंद झाला पाहिजे. अनिल भाऊला वाटलं पाहिजे इथं मुख्य असतील तिथे की माझ्या पश्चात माझा मतदारसंघ सांभाळणारा माझ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा माझ्या लोकांना साथीने मिळवणार आणि माझ्यासारखीच माझ्या सगळ्या लोकांना वागणूक देणारा माझा मुलगा हा फार मोठ्या मताधिक्याने विधानसभेमध्ये गेला आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेला आहे. हे समाधान जिथं कुठे ते असतील त्याला बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून प्राप्त करून द्यावी एवढीच मला या सभेच्या निमित्ताला विनंती करायची. आणि भावनिक नेता कसा असतो ते सांगताना मी माझं बरोबर सांगतो. 7 जानेवारी मी सुभाषला देखील सांगतो. 7 जानेवारीला मी हेलिकॉप्टर देखील विमानात आलो होतो. हेलिकॉप्टर आलो आणि भाऊ माझ्या बाजूला बसले होते. तुम्हाला मी सांगितलं की भाऊंचं बोलणं आणि अधिकारवाणी आमच्या सगळ्यांवर आयएमसुरू चालायचं. मी भाऊला विचारलं भाऊ भाषण करून जाऊ का. मला म्हणजे माझा कार्यक्रम तुम्हाला आता अनिल भाऊने सांगितलं म्हणल्यानंतर विशेष समजा तेवढे भावने सांगितले की मला पायलटचा प्रमाणात हेलिकॉप्टर करू शकतो. आणि माझं जीवन अनिल भाऊने आग्रहाला पोहोचलं. मी गाडीत बसून निघालो. भाऊ म्हणलं आता मला लवकर भाषण करून जायला लागेल. भाऊ म्हणजे ठीक आहे पण जेवल्या शिवाय जायचं. भाऊ आता दोन्हीकडनं सांगते लवकर पण जावं तरी घरी जाऊन जेवण पण करा पण सगळं काय जसं मी तुला घरात बांधला होतो तसं द्या तसं जेवण झाल्या तर तुला गाडीत नाही दिला तुम्हाला आश्चर्य वाटत जेवण तर चमचमीत होतं सोडून द्या.
परंतु जसं मला घरात वाढलं असतं तशा पद्धतीची व्यवस्था माझ्या गाडीमध्ये हरीण भाऊ करून ठेवली होती. मला असं वाटतं की ही संवेदना आहे, ही भावना आहे. माणूस म्हणतात माझ्या वाढदिवसाला आला मंत्री आणि गेला मला काही फरक पडत नाही, माझं काम झालं असा वापर करून घेण्याचा आपण घेतला होता. आणि तसेच त्याचे चिरंजीव आहे. आणि म्हणून मला विनंती करायची आहे की धनुष्य बाळासाहेबांचं स्वागत आहोत. फार मोठं इतरही मला देखील आपण सुभाष भैयांना मिळवून द्यावं. ती जी कामगिरी सांगितलेली आहे त्याची जबाबदारी आज मी स्वीकारलेली आहे. ते मिनी एमआरसी, दुसरं उपकेंद्र आणि तिसरं सोने चांदीच्या दुकानदारांकडे काम करण्याचा तो व्यवसाय आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील मी शब्द देतो. सरकार आल्यानंतर सुभाष भैया तुम्ही मला परत उद्योगमंत्री जर ठेवलं तर पहिल्या पदार्थ कसं आहे याला देखील स्मॉल स्केलचा दर्जा दिला जाईल. तुमच्या सगळ्यांची संवाद करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये हा विश्वास बाळगतो की 23 तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून आमचा सुभाष भैया 100% विधानसभेत आमच्या बरोबर असेल. विश्वास बाळगतो, तुम्हाला धन्यवाद देत म्हणतो.